मेट्रो स्टेशन की पार्किंग में खड़े वाहन की डुप्लीकेट चाबी बनाकर उसे चुराने वाले एक नाबालिग युवक को पुलिस ने गिरफ्तार किया है, जो कि वाहन को तुषार चावरे नामक आरोपी को दिया करता। ये दोनों ही मिलकर शहर में वाहन चोरी की वारदातों को अंजाम दिया करते। जानकारी के मुताबिक शिकायतकर्ता महिला पूजा अविनाश भोंगाड़े रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन में कार्यरत है। 14 जून को जब महिला अपनी ड्यूटी खत्म कर स्टेशन की पार्किंग यार्ड में पहुंची, तो उसे अपना वाहन नहीं मिला। काफी ढूंढने के बाद जब वाहन का कुछ पता न चला तो महिला ने इसकी शिकायत धंतोली पुलिस में दर्ज करवाई। पुलिस ने तुरंत मामला दर्ज कर कार्रवाई शुरू करते हुए आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसमें एक नाबालिग युवक वाहन को नकली चाबी के जरिए ले जाता हुआ दिखाई पड़ा। चाबी नाबालिग ने स्टेशन के पास ही एक चाबी वाले से बनवाई थी, जिसके बाद पुलिस ने चाबी वाले से पूछताछ की तो उसके पास से पुलिस को नाबालिग का मोबाइल नंबर पता चला। पुलिस ने मोबाइल नंबर के जरिए नाबालिग की लोकेशन पता की और जब उसे हिरासत में लिया गया तो नाबालिग ने वाहन को तुषार चावरे नामक व्यक्ति को देने की बात कही। नाबालिग के बयान पर पुलिस ने जब आरोपी तुषार को हिरासत में लिया तो उसने मेट्रो स्टेशन से चुराए गए वाहन के साथ साथ चार अन्य वाहनों के चुराए जाने की बात भी कबूल दी, जिसमें दो वाहन धंतोली क्षेत्र से तो वही दो वाहन शहर के अन्य क्षेत्रों से चुराए गए थे। आपको बता दें कि मामले में गिरफ्तार आरोपी तुषार सेकेंड हैंड मोबाइल बेचने का काम करता है, तो वही नाबालिग युवक 11वीं कक्षा का छात्र है। फिलहाल दोनों के ऊपर ही आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी नहीं है। इस संबंध में पुलिस अधिक जांच कर रही है। आमच्याकडे 14 तारखेला रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन या ठिकाणाहून व्हेकल चोरी झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली होती। तक्रारदार पूजा अविनाश भोंगाडे ज्या मेट्रो स्टेशनला जॉब करतात, त्यांनी जे पार्किंगमध्ये गाडी ठेवलेली होती त्यांची, ती गाडी चोरीला गेली अशी तक्रार केलेली होती। प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता 183/23 कलम 389 भागेप्रमाणे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आमची जी तपास पथक आहे त्या टीमने वेगवेगळ्या अँगलने तपास केलेला आहे, त्याच्यामध्ये CCTV फुटेज वगैरे सगळे चेक केलेले आहेत। आम्हाला ही माहिती होती की त्या ठिकाणी त्या तपासादरम्यान आम्ही CCTV फुटेज सोबतच डुप्लिकेट चावी बनवणारे त्यांचासुद्धा तपास केलेला आहे। त्यापैकी एक डुप्लिकेट चावी बनवणाऱ्याकडे विचारपूस केली असता आम्हाला असं समजलं की एका आरोपीने त्याच्याकडून गाडीची डुप्लिकेट चावी बनवून नेलेली आहे। त्या चावीवाल्याकडून सदरचा नंबर घेऊन तो मोबाईलचे CDR काढला आणि संबंधित जी इसम आहे त्याची विचारपूस केल्यानंतर एक विधी संघर्षित बालक, त्याचं लोकेशन घोराड सेलू आलेलं होतं, त्याला जाऊन विचारपूस केल्यानंतर त्याने ती गाडी, चोरीची गाडी रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन या ठिकाणावर डुप्लिकेट चावी बनवून नेल्याबाबतचं कबूल केलं। सदरचा जिवेनाईल आरोपी हा विधी संघर्षित बालक हा गाड्यासाठी घोराड सेलू इथून येणे आणि त्या गाड्यांची टेहळणी करून डुप्लिकेट चावीने ती गाड्या घेऊन जाणे आणि त्या घेतलेल्या गाड्या जो दुसरा त्याचा सह आरोपी आहे तुषार नारायण सावरे व 19 वर्ष जो वर्ध्याचा आहे त्याला तो गाड्या विकायचा, अशा प्रकारचं त्यांचं तो सुरू असायचं। तुषार चावरे याच्या घरातून आम्हाला 4 गाड्या मिळालेल्या आहेत, त्यापैकी 2 धंतोलीच्या पुण्यातील आहेत आणि 2 इतर पोलीस स्टेशनच्या पुण्यातील आलेल्या आहेत। सर्व गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। तुषार चावरे याला अटक करण्यात आलेली आहे, त्याचं कस्टडी रिमांड घेतलेलं आहे। अधिक काही गाड्या वगैरे त्याने घेतलेल्या असतील किंवा चोरीच्या गाड्या कुठे विकल्या असतील याबाबत धंतोली पोलीस पुढील तपास। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।